नागपुर जिला और शिवसैनिकों द्वारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के समर्थन में सम्मेलन का आयोजन शहर के जैनकलार सभागृह में किया गया था, जहां इस सम्मेलन में बड़ी संख्या में पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। शहर के जैनकलार सभागृह में शिवसेना द्वारा मेले का आयोजन किया गया था, जिसका मुख्य उद्देश्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का समर्थन था। तहसील विभाग लेवल पर शिवसैनिकों की भावना थी कि सभी शिवसैनिक इकट्ठा आकर उद्धव ठाकरे के साथ है, यह मैसेज मेले के माध्यम से दिया जाए और इसी के लिए इस मेले का आयोजन किया गया था। ऐसी जानकारी किशोर कुमेरिया द्वारा दी गई। शिवसेना नागपुर जिल्हा तर्फे संपूर्ण शिवसैनिक हे मान्य उद्धव साहेबासोबत आहे, उद्धव साहेबाच्या नेतृत्वासोबत आहे आणि हे संपूर्ण विभागाविभागात तालुक्या तालुक्यामध्ये संपूर्ण शिवसैनिकांची भावना होती की संपूर्ण एकत्र यावं आणि आम्ही उद्धव साहेबासोबत आहो याचा मेसेज द्यावा आणि संपूर्ण एकत्र मिळून या बंडखोर जो आहे त्याचा निषेध करायचा आणि उद्धव साहेबासोबत आहो हे दाखवण्यासाठी आजच्या खऱ्या अर्थाने या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। निश्चित रूपाने आम्ही संपूर्ण शिवसैनिक हे उद्धव साहेबासोबत आहो, उद्धव साहेबाच्या समर्थनात राहता प्रश्नच नाही, समर्थनातच आहो आणि यानंतर संपूर्ण शिवसैनिक हा अतिशय मोठ्या जिद्देने आणि निष्ठेने हा काम करतो। यानंतर ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, नागपूर महानगरपालिका असो, हे मोठ्या आम्ही जिद्दीने आणि ताकदीने लढून या ठिकाणी भगवा फडकवण्याचं काम आणि शिवसेनेचे लोक निवडून आणण्याचं काम सर्व शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शपथ घेण्यासाठी माननीय उद्धव साहेबासोबत आहो हे दाखवण्यासाठी आजच्या या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। शिवसेना पक्ष हा पक्षाचा आदेश ज्याप्रमाणे येतो त्याप्रकारे शिवसैनिक काम करत असतो आणि जो पक्षाचा आदेश राहील ज्याप्रमाणे जे माघई उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की हे गेलेले लोक यांनी परत यावं, मुंबईमध्ये येऊन चर्चा करावा आणि त्यामधून चर्चेतून मार्ग काढू अशा प्रकारची उद्धव साहेबांनी भावना व्यक्त केली आहे। निश्चित रूपाने त्याच्यातले काही लोक येतील आणि त्याच्यातून मार्ग निघेल आणि शिवसेना परत पहिल्यासारखी सुरळीत जी होती ते सुरळीत चालेल आणि या संकटापासून शिवसैनिक शिवसेना पक्ष हा निघेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। हा शिवसेना पक्ष आहे आणि शिवसैनिक हा शिवसेना पक्षप्रमुख याचं नातं वेगळं आहे, त्याच्यामुळे कितीही अशा प्रकारे बंडखोरी ही आज नाही झाली तर याच्या आधी अनेकदा बंडखोरी झाली, परंतु शिवसेनेतून काही लोक फुटले परंतु शिवसेना पक्ष कधी संपलेला नाही आणि पक्ष जेव्हा जेव्हा फुटल्या गेले लोक तेव्हा तेव्हा मात्र शिवसेना हा पक्ष वाढलाच गेलेला आहे। त्यामुळे जरी आता बंड झाला परंतु या ठिकाणी शिवसेना अतिशय जोमाने आणि जिद्दीने काम करेल आणि पुन्हा शिवसेना वाढल्याशिवाय मोठा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे शिवसैनिक जिद्दीने काम करणार आहे। माजी खासदार मुंबईला आहेत म्हणून ते या ठिकाणी नाही, परंतु जिल्ह्याचे आणि संपूर्ण शिवसैनिक या ठिकाणी आहेत आणि त्यातल्या त्यात काही लोक गेलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत किती लोक याच्यातून परत येतात हे अजून चित्र स्पष्ट व्हायचं आहे। ते सगळं झाल्यानंतर या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल आणि पुन्हा जोमाने शिवसैनिक काम करेल आणि हा पक्ष कसा उभा आहे हे आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून पडेल। साथ ही कुमेरिया बोले, पार्टी के आदेश पर शिवसैनिक कार्य करता है, आगे भी ये शिवसैनिक उद्धव ठाकरे के आदेश का पालन कर शिवसेना पार्टी को आगे बढ़ाने के लिए कार्य करेगा। कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर।